विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 2.5 दशकं पोलीस ज्याच्या मागावर होते त्या अंडरवर्ल्ड डॉनच्या पोलिसांनी अखेर मुसक्या वळल्यात. डॉन रवी पुजारीच्या अटकेनं अंडरवर्ल्डचा आणखी एक म्होरक्या गजाड झालाय. मात्र रवी पुजारीच्या अटकेची कहाणी मोठी रंजक आहे. जाणून घेऊया डॉन कसा सापडला पोलीस यंत्रणांच्या कात्रीत. केस काळे करणं गँगस्टरला भोलं, हेअर डायमुळे अडकला जाळ्यात, अनेक गुन्ह्यांचा होणार उलगडा. कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आलंय. गेले 26 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत वेगवेगळ्या देशात फिरत होता. मात्र केस काळे करण्याच्या सवयीनं त्याची पोलखोल झाली आणि तो अलगद तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला. गेल्या काही काळापासून तो पश्चिम आफ्रिका खंडातील सेनेगल इथं राहत होता. आपली ओळख लपवण्यासाठी त्यानं डोक्यावरचे केस वाढवले. तो नियमितपणे केस काळे करीत असे. त्याची माहिती त्याच्या मागावर असलेल्या तपास यंत्रणांना होती. त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे सलूनमध्ये केस काळे करण्यासाठी आला आणि दबा धरून बसलेल्या पथकानं त्याच्या मुसक्या आवडल्या. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटामध्ये एखादा डॉन हा नावं बदलून वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असतो, अगदी त्याप्रमाणेच रवी पुजारी हा 1994 सालापासून नावं बदलून वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत होता. सध्याचीच गोष्ट सांगायची झाली तर 2019 सालच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेतल्या सेनेगलमध्ये रवी पुजारी हा टोनी फर्नांडिस या नावानं आला आणि त्याचा पासपोर्ट देखील त्याच नावानं होता आणि तिथं त्यानं हॉटेल व्यवसाय देखील सुरू केला होता. आणि याचीच कुणकुण किंवा याचीच खबर जी आहे ती रॉ आणि कर्नाटक पोलिसांना मिळाली आणि थेट सेनेगलमध्ये जाऊन रवी पुजारीला अटक करण्यात आली. सध्या रवी पुजारी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 1990च्या दशकात रवी पुजारी मुंबईच्या अंधेरी परिसरात राहत होता. याच काळात त्याची डॉन छोटा राजनशी ओळख झाली आणि तो राजन टोळीत भरती झाला. 1994 साली पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यानं परदेशात पळ काढला. तेव्हापासून तो वेगवेगळ्या 5 देशात ओळख बदलून राहत होता. चीन, हाँगकाँग आणि पश्चिमी आफ्रिकेतील देशात त्याचा वावर होता. 1995 मध्ये बिल्डर प्रकाश कुकरेजाची त्यानं हत्या केली आणि तो मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये चर्चेत आला. 2000 साली बँकॉक मध्ये छोटा राजनवर डॉन दाऊदच्या हस्तकांनी हल्ला केला. त्यानंतर रवी पुजारी राजन टोळीतून बाहेर पडला आणि स्वतःची वेगळी टोळी तयार केली. बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकावण्याचे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. त्यानं या काळात देशभक्त डॉन अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. परदेशात असतानाही मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये त्याचा दबदबा होता. मात्र जवळपास 2.5 दशकानंतर भारतीय तपास यंत्रणांनी त्याला जेरबंद केलंय. संदीप राजगोडकर, News 18 लोकमत, कोल्हापूर. म्हणजे डॉनचा केसानं गळा कापला. गँगस्टर रवी पुजारी सध्या बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचे कारनामे एक ना एक आता उघड होऊ लागलेत. सेनेगलमध्ये तो एक श्रीमंत व्यक्ती म्हणून मिरवत होता. त्यानं तिथं एक हॉटेलसुद्धा थाटलं होतं. काय काय त्याचे कारनामे समोर येत आहेत जाणून घेऊयात खास रिपोर्ट. या देशांमध्ये पोलिसांना हुलकावणी देत होता. सेनेगलमध्ये डॉन रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस नावानं वावरत होता. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारीकडून जप्त करण्यात आला. मलेशिया, मोरोक्को, थायलंड, कोंगो रिपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशात रवी पुजारी ठिकाण बदलून राहत होता. एवढंच नाही तर खंडणी उकळून मिळालेल्या पैशातून रवी पुजारीनं नमस्ते इंडिया या नावानं एक मोठं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमाईफमध्ये पोलिसांनी डॉन रवी पुजारीच्या मुसक्या आवळल्याच. मागील वर्षी रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळून रवी पुजारी पुन्हा फरार झाला होता. यावेळी त्याची प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करून त्याला देशात आणलं गेलं. डॉन रवी पुजारीनं अनेक फिल्मस्टार आणि बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावलं होतं. तसंच खंडणीसुद्धा उकळली होती. मात्र आता डॉन रवी पुजारीचा खेळ खल्लास झालाय. त्याच्या अटकेमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होऊन त्याला शिक्षा होण्याचा मार्ग आता मोकळा होऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप,
तुम्ही दिलेल्या रिपोर्टनुसार हे समोर आलं आहे की या डॉनचा गळा त्याच्या केसानं कापलेला आहे आणि आता जेव्हा ह्याची चौकशी होतीये त्या चौकशीतून नेमकं काय काय समोर येते, अनेक गुढ त्याच्या भोवती होते, ते गुढ उकलत आहेत का? खरं तर विलास, कर्नाटक पोलीस गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कर्नाटक आणि रॉ हे दोन्ही पथकं त्या ठिकाणी तैनात आहेत आणि हे दोघंही कसून चौकशी करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावी लागेल की रवी पुजारीकडे संपत्ती किती आहे याची एक चौकशी कर्नाटक पोलिसांनी रॉकडून त्या ठिकाणी चालू आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रासाठी ही सांगावी लागेल विलास की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कुठलीही संपत्ती रवी पुजारीनं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारण त्याचं असं होतं की ज्यावेळा तो सेनेगलमध्ये पळून गेला होता त्यावेळा मुंबईमध्ये त्याला परत यायचं नव्हतं. कारण जर तो मुंबईत आला असता तर त्याची सगळी संपत्ती जप्त झाली असती. ज्याप्रमाणे दाऊदचा बंगला आपल्याला माहिती आहे जप्त झालेला, अरुण गवळीची मोठ्या प्रमाणामध्ये जी संपत्ती आहे ती जप्त झाली आहे. त्यामुळे कुठलीही संपत्ती त्यानं महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ठेवलं नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरपोलकडनं त्याला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती आणि त्यानंतर कर्नाटक पोलीस आणि रॉ प्रचंड त्याच्या मागावर होती विलास. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेटर्स ऑफ सेनेगल हे एक टी शर्ट कर्नाटक पोलिसांनी रॉला एक सापडलं एका छायाचित्रामध्ये. एका ठिकाणी रवी पुजारी फिरायला गेला होता आणि त्यावेळा त्यानंतर टी शर्ट घातलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं की क्रिकेटर्स ऑफ सेनेगल. त्याच्यावरून पोलिसांनी अंदाज बांधला की तो नक्की सेनेगलमध्ये लपला आहे. त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे की बुर्सिना फासो पश्चिम आफ्रिकेतला एक भाग आहे, एक देश आहे तो, त्या देशामध्ये तो लपला होता आणि त्यानंतर तो सेनेगलमध्ये आला होता. महाराजा नावाचं एक हॉटेल तो चालवत होता आणि त्या ठिकाणी खरं तर कर्नाटक पोलिसांनी रॉनं त्याच्यावर पाळत ठेवली होती आणि त्या पाळत ठेवल्यानंतर त्याला आपोआप हे पकडण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाची अनेक गोष्ट सांगायला लागेल, त्याला हिंदी, इंग्लिश आणि कन्नड ह्या 3 भाषा येतात विलास. त्याचं कारण असं आहे, जरी त्याची सगळी कारकीर्द जी आहे ती अंधेरी म्हणजे मुंबईतनं सुरुवात झाली असली तरी त्याची जी सुरुवात आहे किंवा त्याचा जो जन्म आहे तो मंगळुरू किंवा उडुपी ह्या 2 जिल्ह्यांमधल्या एका खेडेगावात झाला. त्यामुळे तो कर्नाटकात वाढला पहिल्यांदा आणि 10वीनंतर तो शाळेत जात नव्हता, शाळा चुकवणारा एक विद्यार्थी म्हणून त्याला ओळखलं जायचं आणि 10वीनंतर तो मुंबईत गेला, अंधेरीमध्ये आला. त्या ठिकाणी त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध आले. छोटा राजांचा अतिशय विश्वासू माणूस म्हणून रवी पुजारीला ओळखलं जायचं. पण नंतर छोटा राजांसोबत देखील त्याची काही जमलं नाही आणि त्यानं त्याला देखील सोडलं. पण ज्यावेळा रवी कुकरेजा आपल्याला माहिती आहे की बांधकाम व्यावसायिक त्याची ज्यावेळा हत्या झाली ती हत्या रवी पुजारीनं केली होती आणि त्या हत्येनंतर रवी पुजारी हा प्रकाश झोतामध्ये आला. पण आपल्याला माहिती आहे की दाऊद असेल किंवा छोटा शकील असेल, छोटा राजन असेल, अरुण गवळी असेल, ही जी नावं मन्या सुर्वे ही जी नावं होती त्या नावाप्रमाणे रवी पुजारीचं नाव देखील मुंबईमध्ये एक नंबरला होतं. कारण खंडणी व्यावसायिक म्हणून त्याला ओळखलं जायचं. अगदी सलमान खान, अक्षय कुमार, त्याचबरोबर शाहरुख खान या लोकांना त्यांना देखील त्यांच्याकडे देखील त्यांना खंडणी मागितली होती. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 वर्षांमधली एक महत्त्वाची बरोबर आहे ही सगळी काळी कृत्य आज त्याला गजाड पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या.